गाइज आज मी घेऊन आलेले आहे एक खूप स्पेशल आणि टेम्पटिंग व्हिडिओ तुमच्यासाठी. सो हा एक बेकरी प्रोडक्ट आहे. सो आपला जो बेकरी प्रोडक्ट आहे हा खूप मिनिमल वस्तूंमध्ये ज्या आपल्या घरात इझिली अवेलेबल असतात अशा वस्तूंपासून मी बनवलेला आहे. सो त्या प्रोडक्टचं नाव असं आहे लादी पाव. ओके सो हा मी माझ्या ओटीजी मध्ये बनवून दाखवणार आहे. सो जास्त वेळ न दवडता वळूया कृतिकडे. बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी 250 ml 2 कप मैदा घेतलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता टोटल हा 1/2 किलो मैदा आहे. त्यामध्ये मी 1 चमचा साखर घातलेली आहे. 1 चमचा मी इन्स्टंट ड्राईज्ड घातलेले आहे. चवीपुरते मी मीठ घातलेले आहे आणि हे सगळे व्यवस्थितपणे मी एकजीव केलेले आहे. यानंतर मी 250 ml पूर्ण कप भरून यामध्ये कोमट दूध घातलेले आहे. तो मी आत्ता हाफ घेतलाय आणि नंतर हाफ घेतलाय जशी मला गरज पडेल. पण तो 1 फुल कप झालेला आहे 250 ml. ओके आता व्यवस्थितपणे हे मळून घेऊयात. आता यामध्ये मी बटर ऍड करत आहे. तुमच्याकडे बटर अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे तेल देखील ऍड करू शकता. थोडे तेल थोडे बटर अशा पद्धतीने कॉम्बिनेशनमध्ये मी दोन्ही ऍड केलेले आहे. व्यवस्थित मी 1-10 मिनिटे मळून घेतलेले आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे. ओके राईज होणार आहे. सो ओके आणि आता मी 1 तासासाठी बाजूला ठेवून देते. 1 तास झाला आहे आपला. आता हे आपण ओपन करून बघूया. तर इथे हे जे पीठ आहे हे राईज झालेले आहे. यातून आपण हवा काढून घेऊया पंच मारून त्या पिठाला आणि पीठ हे व्यवस्थितपणे मळून घेऊया पुन्हा एकदा. आता या ताटामध्ये मी पीठ काढलेले आहे. एक 10 मिनिटं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तरच तो पाव एकदम मऊ आणि फ्लफी बनेल. ओके इथे आपले पीठ मळून झालेले आहे व्यवस्थितपणे. आता याला मी कट करत आहे अशा पद्धतीने. तुम्ही इथे सुरीचा वापर देखील करू शकता. मी हे ओटीजीमध्ये दाखवणार आहे. सो ओटीजीमधला ट्रे आहे. सो आता याला मी तेलने ऑइलिंग केलेले आहे आणि अशा पद्धतीने मी येथे पिठाचे गोळे करून ठेवलेले आहेत. टोटल 8 गोळे झालेले आहेत पिठाचे. म्हणजे आपली 1 लादी झालेली आहे. याच्यावरती मी 1 कापड ठेवलेले आहे जे की वेट आहे. ओके थोडे मॉइश्चराइज आहे. 10 मिनिटं ठेवूया आपण. आता 10 मिनिटानंतर मी ते कापड काढलेले आहे त्यावरून. याला मी दुधाने ग्रीसिंग करत आहे जेणेकरून त्याचा कलर ब्राईट राहील. आता इथे मी माझा जो ओटीजी आहे तो प्रीहीट करत आहे. तुम्ही पाहू शकता 10 मिनिटं 180 टेम्परेचरला. इथे माझ्याकडे खूप सारे ऑप्शन्स पण आहेत प्रत्येक मेन्यूसाठी. सो इथे मी प्रीहीटिंगला लावलेला आहे. प्रीहीट झालेला आहे. आता मी ओव्हन ओपन करत आहे. तो गरम आहे. सो मी याचे डोर फडक्याद्वारे ओपन करत आहे. आता मी ट्रे आतमध्ये इन्सर्ट केलेला आहे. आणि आता मी त्याचे डोर क्लोज केलेले आहे. ओके सो आता इथे ऑप्शन्स परत दिसत आहेत. इथे मला बेक ऑप्शनला 20 मिनिटासाठी 180 टेम्परेचरवर माझा ओटीजी सेट करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता स्टार्ट बटनवर क्लिक केले प्रोसेस आपली स्टार्ट झालेली आहे. ओके तुम्ही बघू शकता. ठीक आहे कोणीस मिनटं राहिलेले आहेत असून. इथे मी इन्स्टंट राईस यूज केलेले आहे. सो मी डिरेक्टली अप्लाय केलेले आहे पिठामध्ये. पण जेव्हा तुमच्याकडे इन्स्टंट राईस नसेल त्याच्याऐवजी फक्त ड्राईस असेल तर तुम्ही प्रोसेस त्याची वेगळी आहे. पहिलं तुम्ही त्याला कोमट पाण्यामध्ये थोडी साखर घालून चिमूटभर आणि ड्राईस्ट टाकून त्याला 1-10 मिनटं साईडला ठेवायचं आणि त्यानंतर ते मैद्याच्या मिक्सरमध्ये
तुम्ही मिक्स करू शकता. ओके, तर आपले हे पाव तयार झालेले आहेत गाईज. याला मी आता बटरनी ग्रीस करत आहे. ओके, सो या इथे आपलं टोटल 8 पाव बनून तयार झालेले आहे. इथे मी कापड ठेवलेले आहे 10 मिनिटांसाठी आणि ते पुन्हा रिमूव्ह देखील केलेले आहे, कारण की थोडंसं मॉइश्चराइज व्हायला पाहिजेत ते पाव थंड होण्यासाठी. सो या तुम्ही याची फ्लफीनेस बघू शकता, सॉफ्टनेस बघू शकता. सो या डन. सो गाईज, आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्स द्वारा मला नक्की कळवा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूयात अशाच टेम्पटिंग रेसिपींसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.